सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। संतोष जाधव हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शार्प शूटर म्हणून खूप प्रसिद्ध आहे। संतोष जाधवला गुजरात मधल्या कच्छ मधून अटक करण्यात आली। त्याच्यासोबत नवनाथ सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी पकडलंय। दोघांनाही 20 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्यातला असून मनसर ही त्याची सासरवाडी आहे। या परिसरातील राण्या बाणखेलेच्या खून प्रकरणात तो फरार होता। त्या संदर्भात त्याला अटक केली असून मुसेवाला प्रकरणातही त्याची चौकशी होणार आहे। भारतात त्यांनी जी माहिती दिली होती 3-4 ठिकाणी आम्ही आपली टीम पाठवली होती आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला। त्यांच्या जी जी काही माहिती आपल्याकडे होती आणि इकडून आम्ही त्यांना देत होतो माहिती, तिथे त्यांनी जे लोकल माहिती जी आहे ती काढली आणि त्या आधारावरती मग जसं आम्ही आपल्या ह्या प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे की हे जे संतोष जाधव आणि नवनाथ सूर्यवंशी आहेत त्यांना पकडण्यात आम्हाला यश आला। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24